नमस्कार, मी भारतश्री स्नेहा भोपळे पाटील. आज मला ओझर गावामध्ये गणेश भाऊ कवडे आणि त्याचबरोबर इथे गणपती ट्रस्ट यांनी मला पाहुणे म्हणून बोलवलं होतं की ते पैलवानांचं मनोबल वाढविण्यासाठी आणि गुणगौरव करण्यासाठी ताई तुम्ही यायला हवं, कारण मी सुद्धा एक महिला खेळाडू आहे आणि अशा क्षेत्रामध्ये मी आपल्या भारताचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय की तिथे फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. मी बॉडी बिल्डर आहे आणि इथे माझा अहो भाग्य असं की गणेश भाऊंच्या आणि गणपती ट्रस्टच्या वतीने ज्या स्पर्धा इथं गाव पातळीवर भरवलेल्या आहेत त्याच्यामध्ये रणरागिणी सुद्धा सामील आहे. बरं, 4 ते 5 मुली इथे खेळायला आलेले आहे. गाव पातळीची स्पर्धा आहे, यावेळेस संख्या मुलींची कमी आहे, पण मी गणपतीच्या ते प्रार्थना करते की या गावामध्ये घराघरामध्ये एक महिला खेळाडू महिला पैलवान घडू दे आणि गणेश भाऊ असू द्या किंवा गणपती ट्रस्ट असू द्या यांच्या माध्यमातून या ज्या काही गाव पातळीच्या स्पर्धा अशा भरल्या जातात मोठ्या प्रमाणामध्ये याच्यातून एखादा हिंद केसरी सुद्धा घडू दे अशा मी गणपती ट्रस्टला आणि गणेश भाऊ कवडेंना शुभेच्छा देते. सामाजिक कार्य असेल उत्तर उत्तर चांगले कार्य तुमच्या हातून घडो गणपतीच्या मी प्रार्थना करते. इथं गावकऱ्यांचं प्रेम आशीर्वाद त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करते तुमच्या माध्यमातून. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.